युनिवर्स ऐकत असेल सगळ्या गोष्टी असेल युनिवर्सने आणि आज मी आले सुंदरी मालिकेच्या सेट वर खर तर हा सेट खूप खास आहे याची खासियत एक वेगळी आहे आणि ती का आहे हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे आपलं सर्वांचा लाडका सौरभ स्वागत आहे तुझं लोकमत फिल्मी डॉट कॉम मध्ये मस्त तू कशी आहेस हो अरे मला पण आता तुम्हाला बाकीचा आत्मा गेल्यावरच कळेल का बरं वाटतंय ते आणि खास मी प्रेक्षकांना असं सांगितलंय की आपली खासियत आहे हा सेट सफर ही आपण का करणार आहोत तुझ्या सोबत का करणार आहोत याचं एक स्पेशल रिझन आहे सो ते आपण हळूहळू उलगडू चालेल चाले। डन वेलकम टू धनंजय देसाई हाऊस तर हे पूर्ण माझं घर आहे हा माझा लिव्हिंग रूम आहे इथे तुम्ही ते बघू शकता या जे बरेचसे सीन्स बघतात ते इथे होतात आता थोड्या वेळाने लिव्हिंग रूमचा सीन आहे तर तुम्हाला इथे पाहायला मिळेल हे आहे इथे धनंजयचं एक बार काउंटर आहे ते तुम्हाला मी नंतर परत येता दाखवतो पर बघा इकडे तुम्हाला मी दाखवतो हा बघा हा बार काउंटर आहे धनंजयचा हा oh इथे बार, बार काउंटर आहे आमच्याकडे ओके आणि हा डायनिंग टेबल आहे धनंजय डायनिंग टेबलवर बसून पित नाही तू तिथेच बसून पितो सो <laughs> so, इथे लेडीज ड्रेसिंग रूम आहे इकडे इथे किचन आहे किचन तुम्हाला किचन दाखवू शकतो या सो so, एक किचन आहे दोन किचन आहेत आमच्याकडे म्हणजे जेव्हा जास्त कॅरेक्टर्स असतात तेव्हा आतमधलं किचन कमी कॅरेक्टर्स असतात तेव्हा बाहेरचं किचन त्यामुळे हे सगळे इथे आमचं शूट होतं आणि कोणतरी जात आहे <laughs> <laughs> त्यामुळे बऱ्याचदा आमचं शूट इथे होतं ही लेडीज जी रूम आहे ती त्यांची बायकांना दिलेली पण ह्या लोकांनी खूप चिटिंग केली तुला माहिती आहे का ग्राउंड फ्लोर ह्या लोकांनी घेतला कारण समोर व्ह्यू चांगला आहे त्यासाठी पण काळजी नॉट मी तुम्हाला अजून माझ्या आमच्या रूमचा व्ह्यू दाखवतो फक्त एवढं असतं तिकडे बरेच लोक येऊन बसलेले असतात मुलांची रूम आणि मुलींच्या रूममधला हाच फरक असतो हा एक वेटिंग एरिया काइंड ऑफ आहे इथून आपण वरती गेल्यावरती धनंजयची रूम आहे खासियत या सेटची अशी आहे की ह्याच्या आधी पण आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा पण हाच सेट होता आधीच्या मालिकेचा आणि माझ्यामध्ये सौरभ चंद्रशो हाच सेट आहे मला कदाचित ना मला सांगते की हा बंगला तर तू घेऊन टाक कारण की इतका सुंदर व्ह्यू आहे इतका छान बंगला आहे ना हा मला खरंच म्हणजे युनिव्हर्स ऐकत असेल सगळ्या गोष्टी असेल तर युनिवर्सने युनिवर्स खरंच सगळ्या गोष्टी जुळवून आणाव्या आणि हा बंगला मला घेता यावा ही क्लिप सेव्ह करून ठेवा आपण पुढे जाऊन नक्कीच एडिट करून मी घेतल्यावर ते आपण वापरू शकतो <laughs> कारण तुझी इच्छाही पूर्ण होऊ दे लवकरात लवकर असं आम्हालाही वाटतंय आहे पण खूप सीन्स घडलेत आधीच्या सिरियलचे पण इथे खूप सीन्स घडायचे प्रत्येक कोपरा गेले पाच महिने आपण याच्यावरती शूट करतो त्यामुळे एव्हरी कॉर्नर हॅज बीन यूज्ड त्यामुळे इथे खूप मजा होती मी खूप धमाल केली आहे आणि आता सुद्धा आहे पण आता वेगळ्या कारणाने आहे एक वेगळ्या कॅरेक्टरने एक वेगळ्या नात्यांनी आहे त्यामुळे धमाल येणार आहे तुम्हाला मी माझा बे बेडरूम दाखवतो बेडरूमसोबत बेडरूमचा व्ह्यूही तसाच आहे तर अफलातून सो ही धनंजयची बेडरूम आहे हा धनंजय आहे हा माझा मुलगा आहे आरोह आणि ही त्याची बेडरूम आहे म्हणजे कसा को आहे ना मल्हारची पण बेडरूम हीच होती त्यावेळेला फक्त फरक इतका होता मुलाच्या ऐवजी तिकडे अंतरा होती आणि मल्हार होता त्याला फोटो जरा माझा अजून आय पी एस ऑफिसर काइंड ऑफ घेतला आहे जुना फोटो आहे तो सौरभ खरंच तू आहेस असा चेहरा बऱ्यापैकी वेगळा आता मी सस्पेंडेड आहे ना <laughs> तो सर्व्हिस मध्ये असलेला वेळेचा आहे आता मी सस्पेंडेड आहे त्यामुळे आता मी थोडा फुगलोय आणि हा धनंजयच्या बेडरूमचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आय जस्ट होप तुम्हाला ही पाहायला मिळेल हा म्हणजे मला इथे सीन करायला प्रचंड आवडतात कारण खास करून संध्याकाळ असे आफ्टरनूनच्या वेळेला इथे सीन्स होत नाही कारण खूप हार्श सनलाईट असते बॅकग्राऊंडला खूप हार्श लाईट असते त्यामुळे आफ्टरनून आम्ही तसेही इथे सीन करत नाही म्हणजे संध्याकाळचे किंवा रात्रीचे सीन असतात ना पण कमाल म्हणजे इथे असे तुमच्या इथे समोर असे रात्रीच्या वेळेला एक असे मस्त दिवे असे जात असतात जे बोटच्या वरचे लाईट्स असतात ते लाईट ट्रॅव्हल करत असतात एक लाईट हाऊस आहे छोटंसं ते आहे ते एवढं छान वाटतं बघायला आणि एवढं थंड असतं कम्पॅरेटिव्हली जसं आपलं मेन सिटी मध्ये कोर सिटीमध्ये जे टेम्परेचर त्याच्यापेक्षा मायनस थ्री मायनस फोर इथे असतं oh, wow. त्यामुळे संध्याकाळी खूप थंड पण असतो तितकाच दुपारी उष्णताही तितकीच असते ह्युमिडिटी hmm. खूप असते पण ऍट द एंड पाणी केले गोष्ट oh, आत्ता कसं लाटांचा मस्त आवाज येतोय मी इमॅजिन करू शकते की तू संध्याकाळी जे म्हणतोय की कमाल इथे सीन करायला तुला का आवडतात कारण इतका सुंदर व्ह्यू आहे त्याच्यात संध्याकाळ कधीतरी असं होतं सीन सोडून जरा जावं आणि थोडा वेळ चिल करावं असं वाटतं खूप वेळा वाटतं खरंच सांगतो खूप वेळा वाटतं आणि पण कसं असतं की आता जेव्हा बाल्कनीमधले सीन्स होतात त्या त्या सीनमध्ये त्या सीनचा मूडही तसाच असतो लाईक एक थोडा काम डाऊन असतो थो, थोडा शांत असतो थो। त्यामुळे तो जो सीन वाजला जातो ना आपल्याकडून तो जो फील येतो ना तो अफलात आहे आणि सीन सोडून अधूनमधून तर जाणं होतं कधी कधी दोन सीनच्यामध्ये गॅप असते तर मग पटकन असा एक फटका मारून यायचा अँड स्पेशली वेन यू फील ड्रेन आउट कारण ऑब्विस्ली तेरा तेरा, तेरा चौदा चौदा तास आपण शूट करतो त्यानंतर ते जेव्हा तुम्ही थकलेले असतात ना त्यावेळेला तुम्हाला एक पंधरा मिनटं तरी तिथे पुढे जाऊन पाण्यात पाय बुडवता आले ना ट्रस्ट मी ती mm -hmm. परत तुम्ही एनर्जाइज होतात लाईक यू आर रेडी टू वर्क अगेन खूप छान आहे मी जसं मगाशी म्हणालो ना की लेडीज रूममध्ये आम्हाला फसवलं गेलं की त्या लोकांनी मस्त असं खालचा रूम घेतला आहे खूप सुंदर व्ह्यू आहे वगैरे पण आमचाही व्ह्यू खूप सुंदर आहे आम्हाला असं टॉप व्ह्यू आहे जिथून डिरेक्टली आम्हाला समुद्र दिसतो त्या ना कंपाऊंड दिसतं ते आणि आम्हाला समुद्र दिसतो हा फरक आहे म्हणजे संध्याकाळी हा आमचा चिलिंग पॉईंट असतो मी इथे बसतो म्हणजे तुम्ही इमॅजिन करा इथे बसून तुम्ही कॉफी घेऊ शकता तुम्ही चहा घेऊ शकता आणि एवढा सुंदर व्यू आहे घेऊनच टाकतो हा बंगला मी हा बंगला असावा एवढा दोनदा दोनदा कोणाचं शूट या ठिकाणी लागतं ना आहे म्हणजे आता कसं मग मी नंतर एक पॉईंटला थोडंसं अजून चेंजेस करू मला ठरवलं मा पण आहे मी स्विमिंग पूल कुठे बांधणार आहे वगैरे काय काय नाही ते सगळं ठरलेलं आहे फक्त त्यांच्या ओनरला एकदा जाऊन भेटायचं <laughs> आल्यानंतर एकतरी योगिताची आठवण येते की नाही कारण इथे तुम्ही बऱ्याच बऱ्याच दिवस शूट केलं त्याच्यामुळे इथे तुमचं संध्याकाळचे आपण जेव्हा इंटरव्ह्यू केला तेव्हा मला आठवते तुम्ही बोललेत की वेळ मिळत नाही तिकडे समुद्रावर जायला पण थोडेसे असे चिलिंग टाईम असतो एक तर ते करताना कुठे कुठे कारण एवढी वर्ष सिरियल केल्यानंतर थोडंसं योगितासोबतची बॉन्डिंग आठवत ऑनेस्टली आठवते पण ते त्यावेळेला आठवतं जेव्हा खूप फ्री टाईम असतो म्हणजे काही सीन्समध्ये गॅप असतो त्यावेळेला कारण की जसं मी सांगितलं की बरेचसे कॉर्नर्स आय हॅव बीन ऑलरेडी युज्ड की आम्ही त्यावेळेला ते सगळे सीन केले आहेत त्यांचे बॉन्डिंग असेल किंवा ते एक ॲडव्हेंचर्स असेल जेव्हा त्या अंतरा वगैरे चढून कुठून कुठून काय काय आली आहे ती वाचवायला मल्हारला तर त्या सगळ्या त्या बऱ्याचशा गोष्टी आहेत पण जेव्हा तुम्ही शांत असाल ऑब्व्हियसली आता मी ब मल्हार रूम तीच आता धनंजयची रूम आहे पण तिथे गेल्यावरती जेव्हा मी धनंजय प्ले करतो अनुशू मला नाही आठवत मल्हार मला नाही आहे अंतरा कारण की इट्स अबाउट दॅट मोमेंट इट्स अबाउट दॅट सीन त्यावेळेला आपल्या डोक्यात तीच गोष्ट चालू असते हां पण जेव्हा फ्री टाइम असतो तर त्या गोष्टी असतात अरे हां यार इथे आपण बसून पहिले नाश्ता केला कारण की लाईव्ह नाश्ता झाल्या आहेत भज्या आहेत वडापाव खाल्ले आहेत त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आहेतच खूप साऱ्या मुवमेंट्स आहेत आणि हा सेट म्हणाला तसं खास आहे कारण जसं मल्हार होता तसंच आता धनंजय आहे आणि बऱ्याच गोष्टी सिमिलर जरी असल्या तरी आत्ता एक वेगळं पात्र आहे त्याच्यामुळे ते थोडंसं पुसून आता नवीन पात्रासाठी या बंगल्यात तो जगतोय पण माझ्या मते आपण म्हटलं तसंच की को इन्सिडन्स आहेच म्हणून त्याच्या नशिबात हा बंगला पुन्हा आलेला आहे जरा आपण त्या मोमेंट्स थोड्याशा तिकडे जाऊन शेअर केलं तर यस एवढ्या भर दुपारचं उन्हातलं सौरभला इथे बीचवर घेऊन आले मला ओरडेल तो थोडासा नाराज होईल कारण त्याचे सीन आहेत आणि त्याला कंटिन्युटी बऱ्याच गोष्टींची आहे तरी पण कारण तो बऱ्याच वेळेला आमचं बोलणं झालं की समोर बीच आहे यार आणि तिथे आपला थोडासा टाइम स्पेंड होत असतो म्हणून आता मी खास इथे आली आहे त्याला घेऊन एकतर भर दुपारचं उन्हातला आलो इथे थोडस आपण म्हटलं तसं जसं तो व्ह्यू आहे तसं प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की समोर समुद्र असावा आणि आपलं घर समोर असावं तुला शूटिंगच्या निमित्ताने तू बारा बारा तास इथे जेव्हा स्पेंड करतोस तेव्हा हे खरं तर तुझ्यासाठी एक शांत पीस म्हणून एक तुम्हालाही गरज असते बारा तास काम केल्यानंतर सो इथे आल्यानंतर तुला काय गोष्टी आठवतात काय करतोस नेमका इथे आला मला ना लिहायला खूप आवडतं पण मी जे काय लिहितो ते स्वतःसाठी असतं म्हणजे कविता म्हणा किंवा एक छान अशी स्टोरी म्हणा किंवा किस्से म्हणा तर हे बऱ्याचदा मला इथे आल्यावरती काही ना काहीतरी सुचतं काही ना काहीतरी लिहिलं जातं जेव्हा किंवा कधी कधी माहिती आपण काहीतरी लिहायला घेतून तर अर्धवट राहतं तर तुम्ही आणि काही प्लॅन न करता तुम्ही समजा अचानक या समुद्राच्या ठिकाणी आलात ना तर स्वतःला अॅनालाईज करून येणार तुम्हाला कधी ना कधी त्या गोष्टी ज्या अर्धवट लिहायच्या सोडल्या आहेत त्या पूर्णसुद्धा होतात त्यामुळे तेव्हा जसं बोलली की आता भर उन्हात घेऊन आली आहे तर चिडणार नाही पण मला मला माहीत नाही म्हणजे मी कधी आधी कोणाला सांगितलंही नाही आहे पण समुद्र हा विषय मला कोणी सांगितला आणि मी त्याच्याकडे फक्त बघितलं तर ना तरी मला रडायला येतं आय डोंट नो वाय की म्हणजे हे फर्स्ट टाईम नाही आहे मी जेव्हापासून आधीपासनं माझी सिरियलसुद्धा इथेच सुरू आहे आत्ताही सुरू आहे मी जेव्हा शांत असतो ना एका ठिकाणी बसतो आणि मी जेव्हा खिडकीत येऊन जेव्हा हा समुद्र बघतो ना माहीत नाही मला रडायला येतं मग डोळ्यात आपोआप पाणी येतं कारण आहे आहेच्यातरी माहिती नाही कनेक्शन असतं ना कदाचित मी कुंभ आहे त्यामुळे ते सुद्धा कनेक्शन असू शकते मला माहीत नाही मॅम आय एम नॉट दॅट स्ट्रॉंग बिलिव्हर अबाउट इट पण असू शकतं पण हे खूप सुचवतं खूप सांगतं <laughs> खूप एक्सप्रेस करायला लावतं हे आपल्या आतून <laughs> जे इमोशन्स आहेत ते कसे फ्री फ्लो असावे असं <laughs> <laughs> आता करतोय पण कसं एकतरी म्हणजे समुद्राला प्रत्येकाच आवडती जागा असते ही तुझ्या लहानपणापासून अशी एखादी तुला किस्से किंवा आपण मुंबईत आल्यावर मोस्टली मरीन ड्राईव्हला ला जातो किंवा इथे असे तुझे काही स्पेशल पॉईंट्स आहेत का जिथे आता तू जसं म्हणतोस की इथे आल्यावर शांत होतोस किंवा समुद्र बघितलं तुझ्या डोळ्यात पाणी येतं कुठकुठच्या ठिकाणं एक्सप्लोर केलं कोल्हापूरला तुम्ही रंकाळ्याला गेला असाल बऱ्याच वेळा सो असे कोणकोणते पॉईंट्स आहेत जिथे तुला गेल्यावर असं छान वाटतं कोकणातलं आहे <laughs> का समुद्र समुद्र म्हणजे असं नातं आहे मा, मग मा, मालवंडा आमचा जो बंगलो आहे रेवंडीमध्ये आहे माझ्या लाईक शंभर मीटरवरती नदी आहे हार्डली म्हणजे हार्डली हंड्रेड हांड़ मीटर्स मला जायची ती नदी आहे ते, तेथे मोबाईलला नेटवर्क नाही आहे तिथे इंटरनेट हा प्रकार नाही आहे त्यामुळे तिथे इतकं शांत आहे इतकं शांत आहे की मला कधी असं झालं तिथे तुम्हाला लेट तरी झोपलात पार्टी करून तरी झोपलात ना तुम्हाला पहाटे सहा साडेपाच सात मॅक्स सात तुम्ही फ्रेश उठता इतकी छान फिलिंग आहे तो एक माझ आहे तिकडे एक सुवर्णकडा म्हणून आहे माझ्यात गावामध्ये जो वरच्या भागात आहे आणि खाली समुद्र आहे आणि समुद्राच्या लाटांमुळे तिकडे एक असं भोगदा तयार झाला आहे मग तिकडे अजिबात काही नाही आहे म्हणजे दगड आणि लांब लांबपर्यंत असं एक तीन चार किलोमीटरचा पठार आहे आणि ते पूर्ण असं स म्हणून त्याला सुवर्णकडा असं म्हणतात ती कडा क्रिएट झाली आहे समुद्रामुळे okay. ती एक जागा आहे जी मला प्रचंड आवडते रत्नागिरीला माझ्या बाबांचं गाव रत्नागिरी त्यामुळे मी मीरा मीरा आपलं जाकी मिऱ्याचा तर त्या मीरा बंदराला समोर एक असा एक मस्त समुद्र आहे माझं आता जे शहरामध्ये घर आहे तिथून काळा समुद्र जो म्हटलं जातं त्याची रेती काळी आहे okay. त्यामुळे त्याला काळा समुद्र म्हटलं जातं तर तोही माझ्या घरापासून हाडली तीनशे मीटरवरती त्यामुळे मी इवन पवईला पवईला आहे माझ्या का बाबांचं घर आहे ते सो पवई लेकच्या जवळ आहे सो आत्ता जे okay. काय आमची घरं आहेत इट्स अराउंड वॉटर बॉडीज त्यामुळे खूप जवळचं नाते असे खूप सारे ठिकाण आहेत मला छान वाटतं पण इथे आल्यावर एखादी गोष्ट आता तुला कुठली सुचली असेल असं मी तुला विचारलं तर काय सुचलेलं गोष्ट तू आम्हाला सांगशील एखादा की शेअर असू दे कविता असू दे तुझ्या आठवणीतलं तू काही लिहिलेलं गोष्ट असू दे काय आठवण सांगशील असं अचानक असं आठवणार नाही पण मी प्रत्येक वेळेला मला असं ना खूप वाटतं की मी जेव्हा पाय ठेवून असं उभा राहतो आणि समुद्राच्या लाटा येतात आणि ते परत निघून जातात ना ते आपले पाऊल खुणा मिटवून जातात तर मी असं बऱ्याचदा असं वाटलं की क्या तुम गंबी मिटा सकते हो त्याच्याकडे बघून पहिलं मला असं वाटतं की हा नाही यार किती सुंदर वाटतं ते लाटा येतात पायाला स्पर्श करतात आणि निघून जातात मी समुद्रवरती बऱ्याचदा दिलं की नाही आवडत अच्छा नाही छुटा आहे तुम्ही तर असं ते खूप आहे म्हणजे नातं याच्याशी म्हणजे समुद्र प्रचंड आवडत म्हणून एवढा भर उन्हात सुद्धा मी येऊ शकतो खूप आठवणी असतात आपल्या प्रत्येकाच्या आणि सौरभचं खास कनेक्शन आपण ऐकलं जर अर्थात तू कोकणातला असल्यामुळे समुद्र आवडणं किंवा समुद्र आपला एक भाग असणं हे तर आपलं म्हणजे आपल्या मनाचा एक वेगळाच कप्पा येतो समुद्र म्हणजे आणि आपण तिथे व्यक्त होतो जसा आता सौरभ व्यक्त झाला आय होप या मध्ये तुम्हाला थोडासा वेगळा सौरभ पाहायला मिळाला असेल तुम्हाला सौरभकडून आणखीन कोणत्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर मला व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा आणि थँक्यू सो मच सौरभ इतकं छान एक तर आम्हाला सेट सफर घडवलीस खूप दिवसांनी आम्ही आलो आणि छान एका जागी आलो जिथे मला टाइम स्पेंड करायला मिळालं त्यासाठी थँक